आपल्या भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळाल्यापासून तर आजपर्यंत म्हणजेच 2023 पर्यंत आपल्या देशाला एकूण 16 पंतप्रधान लाभले आहेत. या सर्व पंतप्रधानांचा कार्यकाळ व त्यांच्या कार्यकाळामधील महत्त्वाच्या घडामोडी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. ब्रिटिश राजवटीपासून आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळाल्यापासून पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. त्यांचा कार्यकाळ 15 ऑगस्ट 1947 पासून 27 मे 1964 पर्यंत होता. ते एकूण 16 वर्ष 246 दिवस देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान झालेले होते. त्यांनी देशाचे सर्वात जास्त काळ पंतप्रधान पद भूषवलेले होते. 1964 मध्ये पंतप्रधान असतानाच त्यांचा मृत्यू झालेला होता. यामुळे रिक्त झालेल्या पंतप्रधान पदावर गुलझारीलाल नंदा काळजीभाऊ पंतप्रधान म्हणून नेमले गेले. गुलझारीलाल नंदा यांचा कार्यकाळ 27 मे 1964 पासून ते 9 जून 1964 म्हणजे 13 दिवस इतका होता. यानंतर देशाचा पंतप्रधान होण्याचा मान लाल बहादूर शास्त्री यांना मिळाला. ते 9 जून 1964 देशाचे पंतप्रधान बनले. त्यांच्याच काळात 1965 साली भारत पाक युद्ध झाले. त्यांचा कार्यकाळ 1 वर्ष 216 दिवस इतका होता. लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू 11 जानेवारी 1966 रोजी झाला. त्यामुळे रिक्त झालेल्या पदावर काळजीवाहू पंतप्रधान म्हणून पुन्हा गुलझारीलाल नंदा यांना नियुक्त केले. त्यावेळी सुद्धा त्यांचा कार्यकाळ 11 जानेवारी 1966 पासून 24 जानेवारी 1966 म्हणजे 13 दिवस इतका होता. लाल बहादूर शास्त्री यांच्यानंतर इंदिरा गांधी या देशाच्या पंतप्रधान बनल्या. देशाची पहिली महिला पंतप्रधान होण्याचा मान इंदिरा गांधी यांचा आहे. त्यांचा कार्यकाळ 24 जानेवारी 1966 पासून 24 मार्च 1977 पर्यंत म्हणजेच 11 वर्ष 59 दिवस इतका होता. हा कार्यकाळ त्यांचा 3 निवडणुकांमधील होता. यांच्या कार्यकाळामध्ये 1971 मध्ये भारत पाक युद्ध झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये पहिली अणुचाचणी यशस्वी केली. मात्र 1975 च्या आणीबाणीमुळे त्यांच्यावर जनता नाराज झाली आणि 1977 ला त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. इंदिरा गांधी यांच्यानंतर भारताचे पंतप्रधान बनले मोरारजी देसाई. ते पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान होते. जनता पार्टीचे नेते असलेले मोरारजी देसाई यांनी इतर पक्षांच्या पाठिंब्यावर आपले सरकार स्थापन केले. त्यांचा कार्यकाळ 24 मार्च 1977 पासून 18 जुलै 1979 पर्यंत म्हणजे 2 वर्ष 126 दिवस इतका होता. मित्रपक्षांनी मध्येच पाठिंबा काढून घेतल्यामुळे त्यांना आपला राजीनामा द्यावा लागला होता. यानंतरचे देशाचे पंतप्रधान बनले चौधरी चरण सिंह. ते बिगर काँग्रेसी मात्र काँग्रेसच्या पाठिंब्यानेच पंतप्रधान झाले होते. त्यांचा 28 जुलै 1979 पासून ते 14 जानेवारी 1980 पर्यंत म्हणजेच 170 दिवस एवढा कार्यकाळ होता. काँग्रेसने पाठिंबा काढल्यानंतर त्यांचे सरकार कोसळले. यानंतर देशामध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधी यांच्या पक्षाचा पुन्हा विजय झाला आणि इंदिरा गांधी पुन्हा देशाच्या पंतप्रधान बनल्या. यावेळी इंदिरा गांधी यांचा कार्यकाळ 14 जानेवारी 1980 पासून ते 31 ऑक्टोबर 1984 म्हणजे 4 वर्ष 291 दिवस एवढा होता. 31 ऑक्टोबर 1984 या दिवशी इंदिराजींची हत्या झाली. इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र राजीव गांधी हे देशाचे पंतप्रधान बनले. राजीव गांधी हे वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी देशाचे पंतप्रधान बनले होते. ते सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून ओळखले जातात. त्यांचा कार्यकाळ 31 ऑक्टोबर 1984 पासून 2 डिसेंबर 1989 पर्यंत 5 वर्ष 32 दिवस इतका होता. राजीव गांधी यांच्या सरकारमधील अंतर्गत कलहामुळे त्यांचेच कॅबिनेट मंत्री असलेले VP सिंग त्यांचेच विरोधक बनले व त्यांनी काँग्रेसला सोडत जनता दल स्थापन केला. यानंतर पुढील पंतप्रधान बनले VP सिंग. VP सिंग यांनी जनता दल, भाजप व अन्य पक्षांचे गठबंधन करत नवीन सरकारची स्थापना केली. VP सिंग यांचा कार्यकाळ 2 डिसेंबर 1990 पासून 10 नोव्हेंबर 1990 पर्यंत म्हणजेच 343 दिवस इतका होता. अंतर्गत कलहामुळे VP सिंग यांचे सरकार पडले. VP सिंग यांनी लालकृष्ण अडवाणींना अटक करण्याच्या सूचना दिल्यानंतर भाजप त्यांच्यावर नाराज झाली व भाजपने आपला पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे त्यांचे सरकार कोसळले. या दरम्यान देशामध्ये समाजवादी जनता पार्टी चांगलीच लोकप्रिय होत गेली होती. समाजवादी जनता पार्टीचे नेते असलेले चंद्रशेखर हे देशाचे पुढील पंतप्रधान बनले. पंतप्रधान बनण्यासाठी त्यांनी काँग्रेसचा पाठिंबा मिळवला. चंद्रशेखर यांचा कार्यकाळ 10 नोव्हेंबर 1990 पासून
21 1991 पर्यंत 223 दिवस इतका होता. यांचेही सरकार काँग्रेसने पाठिंबा काढल्यामुळे पडले. यानंतरच्या देशामध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय झाला. काँग्रेसचे पी व्ही नरसिंह राव हे देशाचे पंतप्रधान बनले. पी व्ही नरसिंह राव यांचा कार्यकाळ 21 जून 1991 पासून 16 मे 1996 म्हणजे 4 वर्ष 330 दिवस इतका होता. पी व्ही नरसिंह राव हे पहिले साऊथ इंडियन प्रधानमंत्री होते. मनमोहन सिंग यांच्यासोबत देशाची आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी पी व्ही नरसिंह राव यांचा वाटा महत्त्वाचा आहे. पी व्ही नरसिंह राव काँग्रेसचे पहिलेच असे नेते होते जे नेहरू आणि गांधी परिवाराव्यतिरिक्त पंतप्रधान झाले होते. यानंतर देशाचे पंतप्रधान बनले भारतीय जनता पक्षाचे अटल बिहारी वाजपेयी. अटल बिहारी वाजपेयी यांनी इतर पक्षांचा पाठिंबा मिळवत सरकार स्थापन केले. त्यांचा कार्यकाळ 16 मे 1996 पासून 1 जून 1996 म्हणजे केवळ 16 दिवसांचा होता. वाजपेयी यांच्यानंतर देशाचे पंतप्रधान बनले PhD देवेगौडा. देवेगौडा यांचा कार्यकाळ 1 जून 1996 पासून 21 एप्रिल 1997 म्हणजेच 324 दिवस इतका होता. यानंतर देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान झाले इंद्रकुमार गुजराल. इंद्रकुमार गुजराल यांचा कार्यकाळ 21 एप्रिल 1997 पासून 19 मार्च 1998 म्हणजे 332 दिवस इतका होता. यापुढील झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय झाला आणि भारतीय जनता पक्षाचे नेते अटल बिहारी वाजपेयी पुन्हा पंतप्रधान पदावर विराजमान झाले. यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांचा कार्यकाळ 19 मार्च 1998 पासून 22 मे 2004 म्हणजे 6 वर्ष 64 दिवस इतका होता. अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या कार्यकाळामध्ये पोखरणची अणुचाचणी केली. यामुळे अमेरिकेने आपल्या देशावर आर्थिक निर्बंध लावले. मात्र फ्रान्स आणि रशियाची भारताला चांगलीच साथ मिळाली, त्यामुळे देशाच्या आर्थिक स्थितीला अजिबात फरक पडला नाही. उलट अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये भारत एक बलशाली राष्ट्र म्हणून जगात ओळखले जात होते. त्यानंतर 2004 निवडणुकीमध्ये पुन्हा काँग्रेस विजयी झाले आणि काँग्रेसचे नेते मनमोहन सिंग हे पंतप्रधानपदी विराजमान झाले. 2009 निवडणुकीमध्ये देखील काँग्रेसचाच विजय झाला आणि 2014 म्हणजे सुमारे 10 वर्ष मनमोहन सिंग हे पंतप्रधानपदावर विराजमान होते. त्यानंतर 2014 लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले. भारतीय जनता पक्षाचे नरेंद्र मोदी यांनी आपला करिश्मा दाखवत देशामध्ये एक हाती सत्ता स्थापन करून पंतप्रधानपदी विराजमान झाले. यानंतर 2019 निवडणुकीमध्ये देखील भारतीय जनता पक्षाने पूर्ण बहुमत मिळून पुन्हा सरकार स्थापन केले. पुन्हा नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान बनले. नरेंद्र मोदी हे देशाचे 2014 पासून आजपर्यंत पंतप्रधान पदावर विराजमान आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. काश्मीरचा मुद्दा असेल किंवा राम मंदिराचा मुद्दा असेल यासारखे अनेक मुद्दे त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये निकाली लावले. तर मित्रांनो, हे होते भारताचे 1947 पासून आजपर्यंतचे पंतप्रधान. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करून शेअर करा आणि अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीसाठी मराठी युगला सबस्क्राईब करा. धन्यवाद.